एकीकडे गॅस दर अकराशे रुपयापर्यंत पोहोचला आहे व्यावसायिक गॅसचे दर वाढले आहेत लाईट बिल भरमसाठ वाढलेला आहे सर्व खाद्यपदार्थ हॉस्पिटलमध्ये जी एस टी गॅसच्या सबसिडी बंद झालेल्या आहेत अनेक नागरिक अन्न सुरक्षा योजनेपासून खरोखरच वंचित देखील आहेत त्यांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असं असताना आपण राज्य सरकार नको त्या अटी लावून रेशनधारकांची अन्न सुरक्षा योजना बंद करण्याचे आदेश काढत आहे मात्र या आदेशाचा आणि सरकारच्या निर्णयाचा सर्व स्तरातून सर्व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उचळेल केंद्र व राज्य शासन यांनी सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्यास करवीर शिवसेना सर्व नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरून शासनाच्या विरुद्ध तीव्र संघर्ष करेल तेव्हा वरील गोष्टीचा विचार करून आपण त्वरित हा निर्णय बंद करून योग्य तो आदेश द्यावा अन्यथा जनतेमध्ये उद्रेक होण्याची शक्यता आहे व याला आपलं केंद्र व राज्य सरकार जबाबदार राहील अशा मागणीचं निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीनं करवीर तहसीलदार श्रीमती शीतल मुळे भामरे यांना देण्यात आलं यावेळी तहसीलदार शीतल मुळे भामरे यांनी सांगितलं की रेशन धारकांना धान्य बंद करण्यासाठी धान्य दुकानदार कोणतीही सक्ती करू शकत नाही तसेच धान्य बंद करण्यासाठी भीती घालून कोणताही फॉर्म भरून घेऊ शकत नाही तसे आदेशही कोणत्याही तहसीलदार कार्यालयातून दिलेले नाहीत तर रेशन धारक हा स्वेच्छेने धान्य बंद करण्यासाठी फॉर्म भरू शकतो जर अशा प्रकारे कोणी धान्य दुकानदार रेशनधारकांवर सक्ती करत असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन तहसीलदारांनी करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिलं तसेच ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी धान्य बंद करण्यासाठी स्वेच्छेने फॉर्म भरावा अशा आशाचा फलक धान्य दुकानातून लावून जन जनजागृती करावी असं आवाहन करवीर शिवसेनेने केलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव प्रमुख पोपट दांगट प्रमुख राहुल गिरोले माननीय उपतालुका प्रमुख विक्रम चौगुले कैलास जाधव बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक अजित चव्हाण प्रफुल घोरपडे पैलवान बाबूराव पाटील योगेश लोहार आनंदा बेंगाणे शफिक देवळे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी करवीरहून राजेंद्र ढाले